नगरच्या सिद्धार्थ नगर भागातील पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन शुक्रवारी उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे बहारदार कार्यक्रम सादर केले. सिद्धार्थनगर येथील पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडले. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, उत्कर्ष रूपवते, नगरसेविका सुप्रिया जाधव, रीता भाकरे, निलेश भाकरे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, पत्रकार सुधीर लंके, उपप्राचार्य आर डी जाधव, संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड, बबनराव सोनवणे, वसंतराव म्हस्के, भीमराव पगारे, रवी कांबळे, जयंत गायकवाड आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणात समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना व्रतस्थ भावनेतून शिक्षण देण्याचं काम या शाळेत होत असल्याचं सांगितलं. या संस्थेचे विद्या क्षेत्र या क्षेत्रामध्ये शिक्षकाचा मान आहे. खरं म्हणजे ज्या शाळेचे शिक्षक अत्यंत चांगले असतात ती शाळा संपूर्ण आपल्या शहरामध्ये नावारूपाला येत असते. आणि त्याच्यामध्ये पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळा या ठिकाणचे शिक्षक अत्यंत चांगले असल्यामुळे यामध्ये हे जे विद्यार्थी शिकतात त्यांची गुणवत्ता सुद्धा अत्यंत चांगली आहे. या ठिकाणी मी सगळ्यालाच मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी बसलेले सगळे माझे विद्यार्थी मित्र आहेत, वेगवेगळी भूषा करून रंगभूषा करून या ठिकाणी आलेले, आपल्या अंगामध्ये जे गुण आहेत ते सगळे या ठिकाणी दाखवणार आहेत. खरं म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन आलं तर एक वेगळा उत्साह या ठिकाणी येतो. आणि विद्यार्थी फक्त शिक्षणच येत नाही तर त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी सगळे शिक्षक वर्ग, आमची मुलं जी मराठी शाळेत शिकतात, मराठी मीडियम शाळेमध्ये शिकतात, ती त्यांच्यापेक्षाही जास्त चांगली करू शकतात हे सांगण्यामागचं तात्पर्य. त्यामुळे पालकांना आणि मुलांना दोघांनाही जसं सुधीर दादांनी सांगितलं की फक्त एखाद्या शाळेच्या शीर्षकामागे धावू नका, तर तिथे शिक्षण कसं मिळतं. तुमची ही पंचशील शाळा, आपल्या जे पुढे इथे सगळे महापुरुष ठेवले आहेत त्यांच्या शिकवणीवर चालणारी ही शाळा आहे. म्हणून इथे फक्त विद्यार्थी नाही तर एक चांगला माणूस घडवण्याचं काम ही सगळी मंडळी मिळून करत आहे आणि ते महत्त्वाचं आहे. हे पालकांनी जास्त लक्षात ठेवावं हीच विनंती करते. आणि ह्या शाळेच्या कामासाठी कधीही मध्यरात्री असो कधीही असो, सुमेदादा, जयंतदादा, तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारची काहीही गरज लागली, मदत लागली तर एक छोटी बहीण म्हणून तुमच्या बरोबर मी नेहमीच उभी राहील. मी देखील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आणि या मंचावर बसलेली बरेचशी मंडळी हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले, म्हणजे सरकारी शाळांमध्ये शिकली. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की परवा दिवशीच आम्ही एक बातमी छापली, आसर नावाची संस्था आहे जी देशभर शिक्षणाचा अभ्यास करते आणि त्या आसरने असं सांगितलं की आपल्या देशामधील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा हा खाजगी शाळांपेक्षा चांगला आहे. म्हणजे सरकारी शाळांचा दर्जा हा खाजगी शाळांपेक्षा चांगला आहे. ही गोष्ट मी पालकांसाठी बोलतोय की आपली मुलं कुठल्या शाळेत शिकतात याला देखील आता महत्त्व आहे. आणि गरिबी आणि श्रीमंती याचा शिक्षणाशी काही संबंध नाही. शिक्षणाच्या ज्या सुविधा आहेत त्या महापालिकेच्या शाळांमध्ये आहेत, अनुदानित शाळांमध्ये आहेत. या सुविधांचा जर आपण लाभ घेतला तर झोपडपट्टीतील शाळेतील विद्यार्थी देखील भविष्यात आपल्या भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो, आपल्या शाळेचा भारताचा चांगला क्रिकेटपटू होऊ शकतो, आपल्या भारताचा पंतप्रधान होऊ शकतो. 1924 साली एक संस्था म्हणून या ठिकाणी उदयास आली आणि गोरगरीब विद्यार्थ्यांची राहण्यापासून शिक्षण कसं मिळावं यासाठी या संस्थेची उभारणी करण्यात आली होती. त्यामध्ये हनुमंत सावरराम गायकवाड यांनी या संस्थेची उभारणी केली. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर काही काळानंतर आर्थिक परिस्थितीमुळं ही संस्था बंद पडली आणि मग नंतर या शाळेचे म्हणजे या अहमदनगर महानगरपालिकेचे रिटायर्ड मुख्याध्यापक माझे आजोबा कालकथित दाबी गायकवाड गुरुजी व त्यांचे सर्व सहकारी, म्हणजे त्यामध्ये सर्वांचं नाव विशेष घेण्यात येईल असे आयुष्यमान वसंतराव म्हस्के, बबनराव सोनवणे, यम व्ही साठे गुरुजी, त्याचप्रमाणे प्रभाकर रुपवते, विधाते गुरुजी यांनी सर्वांनी मिळून ही शाळा या ठिकाणी चालू केली. शाळेमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग या ठिकाणी भरतात. यामध्ये सर्वांनी देणगी देऊन त्यांच्या व्यक्तींकडून देणगी घेऊन ही शाळा आपण या ठिकाणी चालवत असतो.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे बहारदार कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.